शेतकऱ्यांच्या बद्दल आपण म्हणाला काय दिलं विरोधकांना, शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही, फक्त सभागृहामध्ये काय दिलं काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव. आणि आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं रेटून बोलायचं असं नाही होत. खरं ते खरं आहे, आकडे तर आमच्याकडे आहेत. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल, अशी भाषा काढणं योग्य नाही आहे. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे, हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं. शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2.5 वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव, त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं 2.5 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहिती आहे. अजितदादा इकडं आहेत, ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली. परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय, तुम्ही तोंडाला पाणी पुसली. निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला 50,000 द्यायचा दिलं तुम्ही. ते 50,000 आता आपण अजितदादा आपण देतोय आता देतोय प्रोत्साहनपर त्या. अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते, त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली. नाना पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे. आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये, काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं, विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमात नाही, विरोधी पक्ष कोमात गेलाय का काय. आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही. अरे वस्तुस्थिती तर मान्य करा, इथं मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, सरकार बदललंय, वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करतंय हे मान्य करायला पाहिजे, वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. ती तुम्ही हजम करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे, परंतु कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे.